घरी जाऊ। काल गिरीश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर मधील पत्रकार बांधवांशी बोलताना मराठा आरक्षण संदर्भात जे बोलले हे सरकारची भूमिका आहे काय, सरकारने सर्वप्रथम क्लिअर करावी। कारण का ज्यावेळेस अंतर्गत सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेले मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या समक्ष त्यांनी चार वेळेस येऊन बोलले की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आम्हाला वेळ द्या। तर त्यावेळेस आम्ही चार दिवस वेळ दिला होता, परंतु ते चार दिवस शक्य नाही म्हणजे आम्हाला 30 दिवसाचा वेळ द्या। त्यावेळेस समाजाच्या वतीने त्यांना 30 दिवसाचा वेळ दिला, 30 च्या लगेच 40 दिवसाचा वेळ दिला। 40 दिवसाचा वेळ संपर्यंत पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले, पुन्हा गिरीश महाजन आले, सर्व शिष्टमंडळ आलं, त्यांनी 2 महिन्याचा टाइम मागितला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी व कुणबीचे प्रमाणपत्र देण्यासाठी आम्ही तुम्हाला कटिबद्ध आहोत म्हणले। परंतु काल जे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गरज ओतली संभाजीनगरमध्ये, हेच सरकारची सरकारचं बोलणे आहे का? मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देता येणार नाही किंवा मराठा समाजाला सरसगट कुणबीचे प्रमाणपत्र देणार नाही, हे जर सत्य असेल तर आम्हाला मराठा समाजात 24 तारखे पण खेळत बसू नका, मराठे काय आहेत हे आम्ही 24 च्या नंतर दाखवणार आहोत। पण आता तुमची भूमिका हेच असेल, गिरीश महाजनांची भूमिका म्हणजेच पूर्ण सरकारची मुख्यमंत्र्याची दोन्ही मुख्यमंत्री जी असेल आम्हाला आज सायंकाळपर्यंत क्लिअर करा, येणाऱ्या काळात आम्ही तुमची जागा दाखवू। आणि गिरीश महाजन साहेब हे दुटप्पी भूमिका तुम्ही मराठा समाजासोबत खेळू नका, कारण का महाराष्ट्रातील 33 टक्के मराठा समाज हे तुमच्या पक्षाचे आणि तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही।